नमस्कार, मी तृप्ती पालकर, आपण पाहता न्यूज टेट तिसरी बाजू मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। अजित पवार यांनी पाचव्यांदा उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आहे, त्यामुळे पुन्हा एकदा राजकीय वर्तुळात खळबळ माजलेली आहे। पण या हाय वोल्टेज शपथविधी सोहळ्याच्या सुरुवातीलाच घडलेला एक प्रसंग फार महत्त्वाचा ठरलाय। अजित पवार शपथ घ्यायला जेव्हा व्यासपीठावरती गेले तेव्हा नेमकं काय घडलं पाहूयात। दादा थांबा, शपथ घेण्याआधी काय घडलं? अजित दादांना शपथ घेण्याची घाई झाली, दादांच्या चेहऱ्यावर हसू आणि तुफान चर्चा। आज जातील उद्या जातील असं म्हणत अखेर अजित दादा भाजप आणि शिंदेसोबत मांडीला मांडी लावून सरकारमध्ये बसले खरे, त्याआधी नाट्यमय घडामोडी घडल्या। सकाळपासून राष्ट्रवादीचे आमदार अजित पवारांच्या बंगल्यावर जमू लागले होते, राजकीय वर्तुळात कुजबूज सुरू झाली होतीच। अखेर दुपार होईपर्यंत अजित पवारच नव्हे तर त्यांच्यासोबत राष्ट्रवादीचे आमदार, भाजपचे नेते, आमदार आणि शिंदेंचीही संपूर्ण पलटण राजभवनावर दाखल झाली। आता अजित दादा शपथ घेणार म्हणून राजभवन सज्ज झालेलं होतं, दादांचे समर्थक तिथे घोषणा देत होतेच। शपथविधीचा श्रीगणेश अजित दादापासूनच सुरू होणार होता। फडणवीस आणि शिंदे व्यासपीठावर विराजमान झाले, अजित दादा खाली उभे होतेच। त्यांना वर येण्यास सांगितलं गेलं, दादा गेले आणि थेट त्यांनी शपथ घ्यायला सुरुवात केली। अजित अनंतराव पवार गांभीर्यपूर्वक खर तर परंपरेप्रमाणे राज्यपाल शपथ देतात, पण अजित दादांना शपथ घेण्याची घाई झाली होती की आणखी काही कुणास ठाऊक। कुठून तरी आवाज आला, दादा थांबा, दादा थांबा। अजित अनंतराव पवार गांभीर्यपूर्वक अजित दादांना वाटलं शपथ घेण्यापासून आता पुन्हा कोण थांबवायला लागलं, म्हणून त्यांनी फडणवीस आणि शिंदेकडे वळून पाहिलं। इतक्या चूक त्यांच्या लक्षात आली, आपण आधीच शपथ वाचायला सुरुवात केल्याचं कळल्यानंतर त्यांचा चेहरा लाजेनं चूर झाला होता। शिवाय त्यांना हसूही आवरता आलं नव्हतं। यानंतर मग पुन्हा अजित दादांनी शपथ घ्यायला सुरुवात केली। आता अजित पवार यांनी शरद पवारांना ओपन चॅलेंज केलं। शपथ घेतल्यानंतर फडणवीस शिंदेंनी अजितदादांचं अभिनंदनही केलंय, इतकंच काय तर शिंदेंनी तर अजितदादांचं तोंड भरून कौतुकही केलंय। आम्ही इस राज्य का विकास और तेजी से होगा, कैबिनेट एक्सपेंशन भी तेजी से, सीट शेयरिंग फॉर्मूला क्या होगा, सीट शेयरिंग फॉर्मूला क्या होगा, सीट शेयरिंग एक्सपेंशन क्या होगा, सीट शेयरिंग कैबिनेट में सीट शेयरिंग फॉर्मूला। अरे अभी बहुत टाइम बाकी है, विकास के मुद्दे पर लोकसभा में मदद आए हैं, ये राज्य विकास कर रहा है, मुख्यमंत्री बीजेपी सरकार काम कर रही है विकास के मुद्दे पर, अजीत दादा और साथ में। काही दिवसांपूर्वी एकमेकांवर टीका करणारे नेतेच आता एकमेकांसोबत राज्याचा गाडा हाकणार आहेत। महाराष्ट्राच्या जनतेला या दृश्यांनी आणखीन एक राजकीय ट्विस्ट अनुभवायला मिळालाय, पण याचा क्लायमॅक्स नेमका काय असणार हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे। ब्युरो रिपोर्ट, न्यूज टेट महाराष्ट्र।